ते जवळपास 3 ते 4 दशकं दिग्दर्शन क्षेत्रात असलेले आणि आत्ता तू सुरुवात करतोयस. सो मराठी विशेष महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, त्या अशा पडद्यावरती कधी त्या प्रमाणात आपल्याला दिसल्या आणि जेवढ्या इतर राज्यांच्या बाबतीतलं दिसलं तिकडच्या काही कलाकारांनी किंवा तिकडच्या दिग्दर्शकांनी लेखकांनी ते आणण्याचा प्रयत्न केला, परंतु मराठीच्या बाबतीत थोडंसं कुठेतरी कमी आहे असं मला माझ्या निरीक्षणात तरी आहे. मग का इतका न्यूनगंड होता, धाडस नव्हतं मराठी कलाकारांमध्ये किंवा दिग्दर्शकांमध्ये लेखकांमध्ये की अशा घटना आपल्या रिअलिस्टिक ज्या घटना आहेत त्या यायला पाहिजेत पडद्यावरती? मग तो न्यूनगंड होता की धाडस होत नव्हतं, काय होतं? नाही मला माहित, माझं तर हे पहिलंच प्रोजेक्ट म्हणजे सिनेमानंतरचं हेच. त्याच्या आधी मी स्ट्रगल करत होतो, वेगवेगळे विषय घेऊन प्रोड्युसर्सना भेटत होतो वगैरे वगैरे, आणि अनेक सिनेमांना मी असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलं. आता मला माहित नाही लोक, म्हणजे तेव्हा मी त्या कपॅसिटीमध्ये नव्हतो की कुठले विषय एक्सप्लोअर करायला पाहिजे. काही ना प्रत्येक विषयाचं काही ना एक फेजेस येत असतात. आता मराठी भाषा सोडल्यास बाकी सगळीकडे खूप ट्रू क्राईम, क्राईम ड्रामा हा खूप बघितला जातो. एस्पेशली लॉकडाऊन नंतर ते थ्रिलर बिलर बघण्याची एक लोकांना सवय लागलेली आहे असं ऑब्झर्वेशन आहे, असं लोकं म्हणतात. माझा अभ्यास नाही त्याचा, पण मलाही माहिती होतं की मी थोडासा सॅच्युरेटेड झालो होतो अशा प्रकारचा कॉन्टेंट बघून. त्यामुळे मानवत मर्डर्सची गोष्ट वाचण्यापूर्वी मी त्याच मानसिकतेतनं वाचायला लागलं की परत एक क्राईम ड्रामा बघतोय की काय, वाचतोय की काय, पण तसं नाही आहे. हे दिस स्टँड आउट. हे जे प्रोजेक्ट आम्ही केलं ते इतर कुठल्याही क्राईम थ्रिलर ड्रामा, क्राईम ट्रू क्राईम ड्रामापेक्षा खूप वेगळं आहे. त्याच्यामध्ये खूप लेयर्स आहेत, कारण पब्लिक डोमेनमध्ये असलेली केस आहे. सगळ्या लोकांना गुगल केलं तर कळतं की कोणी काय केलं, कोणाचं काय झालं होतं, पण ते बाजूला ठेवूनसुद्धा ही वेब सिरीज तुम्हाला एंगेजिंग ठेवते. कारण याचं क्राफ्ट, याचं ज्या पद्धतीनं लिखाण केलेलं आहे, लिखाणाचं क्राफ्ट, टेकिंगचं, मेकिंगचं, आमचा कॅमेरा ज्यांनी केला त्या सत्यजितचं, साऊंड डिझाईन, या सगळ्या लोकांची कामं, हे सगळ्यांचं मिळून एक ते एक जे आर्ट तयार झाली आहे ती लोकांनी बघावी आणि अप्रिशिएट करावी असं मला खूप वाटतं. हाडच नाही, तो प्रत्येकाचा तो चॉईस आहे. येस, कारण तो जॉनर वेगळा आहे. आता प्रत्येक फिल्म मेकर ऐतिहासिक का बनवत नाही असं तुम्ही नाही विचारू शकत. ओके, आता सिनेमामध्ये माफीचा साक्षीदार बनलाच, पण त्याच डिरेक्टरने पुन्हा क्राईम रिलेटेड फिल्म बनवली नाही. आय थिंक इट इज अ पर्सनल चॉईस की फिल्म मेकर काय चूज करतो. मग ती कमतरता आहे का सिनेमा? हा, अशा दिग्दर्शकाची कमतरता आहे का मग मराठीमध्ये? नाही नाही, मराठी सिनेमा मध्ये मला वाटतं दिग्दर्शक इतके वाईड रेंज आहे ते हिंदीमध्ये पण नाही. काय बात, म्हणजे कोकणातल्या स्टोरीज पासून सह्याद्रीमधल्या स्टोरीज टू आय एम सेईंग मराठवाडा विदर्भच्या स्टोरीज. आता रावसाहेब म्हणून एक फिल्म येणार ती गडचिरोलीची, तर आपण जितकं महाराष्ट्रातलं बेस्ड फिल्म आपण बनवतो मराठीत त्या कुठल्याही दुसऱ्या राज्यात बनत नाही अकॉर्डिंग टू मी. तुझा प्रश्न जर का, सॉरी तुमचा प्रश्न जर का ओटीटीशी रिलेटेड असेल, मराठी ओटीटी, तर ही पहिली केस आहे. आणि या केसला एका फीचर फिल्मच्या 2 तासाची लेंथ इनफ पडणार नव्हती, त्यासाठी यू नीडेड 8 एपिसोड. म्हणून आता ही सुरुवात होऊ शकते की मराठी ओटीटी अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण टॅकल केलेल्या नाही आहेत, बजेटच्या मुळे किंवा फॉर्मॅटच्या मुळे. हा फॉर्म आपल्याला खूप फायद्याचा होईल. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.